नमस्कार, माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण व्यापूरमध्ये आहोत. या व्यापूरमध्ये मल्हारी मासम म्हणजे खंडोबाचं मंदिर या ठिकाणी आपण बघू शकता. एक खंडोबाचं मंदिर आणि गावामध्ये खंडोबाची दोन मंदिरं आहेत, एक स्टँडजवळ आणि एक महादेवाच्या समोरच्या बाजूला हे असलेलं एक दुसरं खंडोबाचं मंदिर. आणि त्याच्याबरोबर इथं ज्योतिबुवा म्हणून एक महाराज होऊन गेले, त्यांचं समाधीस्थान आहे. त्या ठिकाणी हे मंदिर कशा पद्धतीनं आहे आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया. व्यापूर या गावामध्ये बरीच प्राचीन अशी मंदिरं आहेत आणि या मंदिरापैकी हे जुनं असणारं खंडोबा मंदिर, पोलीस स्टेशनच्या मागे असणारं हे जुनं मंदिर आपण या ठिकाणी बघू शकता. यमाडपंथी मंदिरच आपण याला म्हणता येईल, कारण पूर्णपणे दगडात असणारं हे मंदिर. या ठिकाणी या मंदिराच्या समोर असणार हा मंदिर. समोर दिसते ते पूर्णपणे दगडी बांधकाम. मंदिराच्या गाभाऱ्यात या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि समोर दिसते ते खंडोबाची मूर्ती. अशा पद्धतीनं हे दगडाचं छोटासा गाभारा आणि या गाभाऱ्यामध्ये असलेली खंडोबाची मूर्ती. हे चार खांब ह्याच्यावर असलेलं हे मंदिर. त्यानंतर ज्योतिबुवा म्हणून एक महाराज होऊन गेले या महाराजांचे या ठिकाणी समाधीस्थान. अशा पद्धतीनं कोपऱ्यामध्ये एक छोटीशी रूम आहे आणि दगडात असणारे बांधकाम. जर कधी व्यापूर गावात आलात तर या मंदिराला नक्कीच भेट द्या. माझी भटकंती हे यूट्यूब चॅनल आपण अजून सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा.